तुझ्याशी काही बोलायचं नाही. बोलावं लागेल. तू दादागिरी करतेस माझ्यावर. अधिकार आहे तो माझा. तुझ्यावर असलेल्या प्रेमाने, तुझ्याशी असलेल्या निष्ठेने दिलेला अधिकार. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मी तुझं काय काय सहन केलंय हे सांगायला नको. ते सगळं मी सहन करत होते कारण मी घाबरत होते तुला. नाही, माझं प्रेम होतं तुझ्यावर म्हणून. या सगळ्या शिक्षा देऊन माझ्या ऋषीला आनंद मिळतो ही एकच समाधानाची गोष्ट होती. माझ्या ऋषीसाठी सगळं सहन करत होते मी. काहीच झालं नाही असं दाखवत होते तुला. किचन मध्ये जाऊन जखमांवर हळद लावत होते. डोक्यावर पांघरून घेऊन रडत रडत स्वतःच्या मनाची समजूत घालत होते. का? कशासाठी? कारण माझा ऋषी माझा होता, फक्त माझा. मग आता ही मानसी कुठून आली मध्ये? ए बाई, आता पाया पडू का मी तुझ्या? हे बघ, पाया पडू. ऋषी, ती मानसी नाहीये. आणि ती कोण आहे ना ते मलाही माहिती नाहीये. माझी शपथ घेऊन सांग की ती मानसी नव्हती. केस कापायचे राहिलेच. ती मानसी होती की नव्हती? तुझ्या साखेतवर प्रेम नाहीये ना, घे तशी शपथ. आता फक्त एफिडेव्हिट करून द्यायचं राहिलंय. पण तरीही पुन्हा शपथ घेऊन सांगते, माझं साखेतवर प्रेम नाहीये. तुझी शपथ घेऊन सांगते. मग मी पण सांगतो, ती फोटोतली मानसी नाहीये. ती मानसी नाहीये मग कोण आहे? आणि दोघांचा फोटो एकत्र कसा? अरे प्लीज बसा ना, प्लीज बसा. मी काही एवढी मोठी वगैरे नाहीये की मी आले म्हणून तुम्ही उभे वगैरे राहाल. मी अगदीच साधी बाई आहे. आमच्या मुलीसाठी तुम्ही जे करताय ते कोणी साधी माणसं करत नाही. तो मी साधी आहे पण सामान्य नाही. आमची संस्था मीरासारख्या मुलींसाठी जे करते ते प्रत्येक सामान्य माणूस जेव्हा करेल ना, तेव्हा ऋषी सारखी माणसं वटणीवर येतील. वा वा वा, याच विचारांचा सन्मान करण्यासाठी म्हणून आम्ही उभे राहिलो. आमची संस्था अनेक वर्ष मीरासारख्या मुलींसाठी काम करते. जेव्हा साकेतने मला मीरा आणि ऋषी बद्दल सांगितलं तेव्हा तर मला धक्काच बसला. खूप सहन करते तुमची मुलगी. तिचं नावच मीरा आहे ना? हो, पण ती मीरा ज्याच्या प्रेमात होती तो तिच्या जीवावर उठला नव्हता. आणि आता काळ सुद्धा खूप बदललाय. जेव्हा साकेतने मला सगळ्या घटना सांगितल्या, त्याचा प्लॅन समजावून सांगितला, तेव्हा मी लगेचच तयार झाले. पण मीरा ऋषीची साथ सोडेल असं नाही वाटत आम्हाला. हो, आणि आम्ही जर पोलिसात गेलो तरी सुद्धा दुखावली जाईल. म्हणूनच तिला हे वाटायला हवं की ऋषीनं तिचा विश्वासघात केला आणि त्यासाठी एक मानसी उभी करणं अतिशय गरजेचं आहे. हो, कारण सगळं सहन करणारी बाई सुद्धा सवत नाही सहन करू शकत. आणि त्यात मीराला खोटं बोलणं वागणाऱ्याची भयंकर चीड आहे. ऋषीच्या आयुष्यात मानसी परत आली आहे याची खात्री एकदा झाली ना की ती स्विच ऑफ झाल्यासारखी बदलेल. झालं तर मग हेच करूया आपण. अंधारातली मानसी आता उजेडात यायला हवी. नाही पण मला थोडी काळजी वाटते तुमची. तुम्ही अजिबात काळजी करू नका मिस्टर सुभेदार.
ऋषी सारख्या लोकांशी कसं वागायचं, त्यांना कुठे पोहोचवायचं हे आम्हाला व्यवस्थित माहित असतं. तुम्ही काल त्याच्या घरात प्रवेश तर केलात, पण आज काय करायचंय तुम्हाला माहिती आहे ना? हो येस. बरं, मीराचा असा काही वीक पॉइंट तुम्ही सांगू शकाल का, जे बघितल्यावर किंवा ऐकल्यावर तिला सहन होत नाही? म्हणजे तिला कोणाचं दुःख बघवत नाही. नियतीचा पण काय न्याय आहे ना, जी कोणाचं दुःखच बघू शकत नाही तिच्याच वाट्याला केवढं दुःख आहे. ऋषी, खाऊन घेतोस का थोडस? नुसतं चहा पिऊन ऍसिडिटी होईल. मला भूक नाहीये. अरे तू काहीच खाल्लेलं नाहीयेस, थोडस खाऊन घे. नकोय नकोय मला काही, आणि कोणाची दया पण नकोय. ही दया नाही, प्रेम आहे. प्रेम पण नकोय मला. ती मानसी खरी नाहीये ना, मग हा राग चिडचिड कशासाठी? माझ्या विरुद्ध कारस्थान रचलं जात आहे, आणि त्यात त्यात माझी आई सामील आहे. माझी आई, माझी सख्खी आई त्यात सामील आहे. मला नाही सहन होत हे सगळं. माझ्या विरुद्ध हे कारस्थान साकेतने रचलंय हे नक्की. यात साकेतचा हात असेल असं नाही वाटत मला. यात साकेतचाच हात आहे हे जर मी सिद्ध केलं तर? बोल ना, मी तसे पुरावे दिले तर? मी खून करून टाकेन त्याचा. आता यात हसण्यासारखं काय आहे? म्हणजे तू त्याच्या मनासारखंच वागणार ना. म्हणजे त्याला तुझ्या हातून मरण आवच असेल ना. बघ, सत्य सत्य किती वेळ बेल वाजते, सत्यच आहे. सत्य आहे काय, तार उघडायला हवं ना. काय झालंय, तुम्ही इतकं घाबरलेलं का दिसताय? आता ही सांगेल, मानसी दिसली होती म्हणून. ती खाली थांबलीये. काय थांब, बघतोस आता तिला. मी जाते. तू? हो मी. तुझं घरातलं बाहेर पाऊल टाकलंस ना तर मी कायमची माहेरी निघून जाईल. तू इथेच थांब घरात. खरंच ती मानसी? माझ्या आवडीचा रंग होता. ऋषीने अजून जपून ठेवली आहे ना कार? माझी आठवण म्हणून जपली आहे का ग? तूच ना मानसी? हो. लपंडाव कसले खेळतेस ग आमच्याशी? मी जर का लपंडाव नाही खेळले ना, तर तुला तुझा संसार अर्धवट सोडून तुझ्या माहेरी जावं लागेल. म्हणते? म्हणजे हा जो का तुझा सुखी संसार चालला, त्याला दृष्ट लागू नये म्हणून फक्त मी तुमच्या समोर येत नाही. बंद कर ग, बंद कर तुझी ही नाटक. मी कसलीही नाटक करत नाहीये. मग कशासाठी आलीयस परत? का काढल्यास माझ्या सगळ्या वस्तू माझ्या खोलीतून बाहेर? ऋषी माझा नवरा, आणि ती खोली ऋषीची आणि माझी आहे. माझी जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस तू? मी माझीच जागा मागतेय, कारण माझी जागा तू हिसकावून घेतली. तू जो संसार अर्धवट सोडून गेली होतीस ना, तो मी सावरलाय, आणि आता तू परत येणार. कसं चालेल मला हे? तुला चालेल का नाही हे मी तुला विचारतच नाहीये. ऋषीची पहिली बायको मी आहे. फक्त ऋषीला चालेल का नाही हे कळत नाहीये मला. ऋषी खूप तमाशा करणार आहे. कसला तमाशा? ऋषीला अगं खूप चांगलं ओळखते. तो तर सुरुवातीला मला ओळखही दाखवणार. ही मानसी नाहीये असंच म्हणेल, पण मला ही परीक्षा द्यावी लागणार. ऋषी माझा स्वीकार नाही करणार याची तुला खात्री आहे, आणि तरी तू आलीस? होय.
कारण तू जो संसार करतेस तो माझा संसार आहे. तू ज्याला तुझा नवरा म्हणतेस तो माझा नवरा आहे. आता फक्त त्याच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला. काय म्हणजे? तुला अजूनपर्यंत कळलंच नाही की काय? तुला कळलं होतं, लग्नाआधी कळलं नव्हतं, पण आता लग्न झालंय आणि आता काहीही झालं तरी मी ऋषीला सोडणार नाही. ऋषी माझा आणि तो माझाच राहणार. मला खाली जायलाच पाहिजे. ऋषी, मीरा काय सांगून गेलीये तुला? तू या घराच्या बाहेर पाऊल ठेवलंस तर ती निघून जाईल इथून. अगं पण ही मानसी कोण आहे ते बघायला नको का मला? मानसी कोण आहे हे माहित नाही का तुला? तू अशी का वागतेस ते कळत नाहीये मला, पण मला खाली जायला पाहिजे. ऋषी, मीरा आणखी चिडेल. तू मीराची भीती दाखवतेस मला? ती माझ्या घरात राहतेय, मी तिच्या घरात राहत नाहीये. हे जे तुझं तिरकस आणि तर्कट बोलणं आहे ना, त्यामुळे मीरा आणखी दुखावली जाते. हे तिचंही घर आहे, लग्नाची बायको आहे ती तुझी. तू उगाच तात्विक मुद्दे काढून मला अडवून ठेवू नकोस. मीराला काय वाटतं याचा विचार करून मी वागणार नाहीये, समजलं? खाली जायचं नाही, मुकाट्याने घरात बसून राह. ए गब्बस ग तू, मी काही बोलत नाही म्हणून जास्त हुशारी दाखवू नकोस मला. मला अडवायचा अधिकार तुलाही नाहीये आणि मीरालाही नाहीये. ऋषी ओरडू नकोस, घसा खरवडेल. इतकं ठणकावून सांगतेस ना ग की ऋषी माझा आहे, मग का गेली होतीस पळून त्याला सोडून? काही काही नवरे आपल्या बायकांना गुलाम करून. ऋषी माझ्यावर इतका हक्क गाजवायचा, त्याने मला इतका त्रास दिला होता की मी जीव मुठीत घेऊन इकडनं पळून गेले, नाहीतर मेले असते मी. त्याच्या त्या विक्षिप्त शिक्षा, त्याने तुला दिल्यात का ग शिक्षा? ती त्याची प्रेमाची परीक्षा घेण्याची पद्धत असते. त्याने तुला सांगितलं आणि ते तू ऐकलंस? अगं तुला तुझं डोकं बिकं आहे का नाही? उद्या आपण त्याला सांगितलं की आपल्याला त्याची परीक्षा घ्यायची तर तयार होईल परीक्षा द्यायला? पण आपला नवरा असा का वागतो हा विचार बायकोने करायला नको का? जायचं असं घाबरून सोडून पळून? ह्याचा विचार तू करत बस. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय हे मला कळलंय आणि म्हणून तो तसा वागतो. मग आता का आलीयस परत? तुझ्यासारख्या शहाण्या मुलीने त्याच्याशी लग्न केल्यानंतर तो सुधारला असेल असं मला वाटलं, पण तसं तर मला काहीच दिसत नाही. त्याचा आरडाओरडा, त्याचा कांगावा, त्याचा विक्षिप्तपणा सगळंच वाढलेलं दिसत. पण आता काहीही झालं ना तरी मी ऋषीला सोडून कुठेही जाणार नाही. मला आता माझा संसार आणि नवरा परत हवा. तू कशासाठी आलायस आत्ता? हे बघ मीरा, तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे, तू घरी आलीस तर बरं होईल. ऋषी कसा आहेस तू? कोण आहे? काय करतोस? अरे घर आहे की रस्ता जरा बघ की कुठे सुरू होतोस की काय? तुझा काही संबंध नाही ना यार? नाही माझा काही संबंध नाही अरे, पण तुझा आहे ना. बायको आहे ना तुझी, ती नीट विचारतीये ना. आता काय भर चौकात मारणारच का तिला? कसला तमाशा सुरू आहे हा? सभ्य माणसांची सोसायटी आहे या अग्निहोत्रींना नाटक करायला घर पुरत नाही वाटत. घरात जाऊन भांडारे. तुम्ही कशाला बोलताय हो? मी तुम्हाला काय बोललोय का? जा चला आपापल्या रस्त्यानी. ए सिक्युरिटी, अरे बोल ना लोकांना काहीतरी. गेल्या आठवड्यात स्वतःच श्राद्ध करून घेतलं याने. हा हो झालं माझं श्राद्ध, बेलोय मी आता. आता काय बघायला आलाय तुम्ही इथे? चला जा. अरे ऋषी, ती तुझी मानसी रडायला लागली बघ जरा. अरे ही मानसी नाहीये. डोकं फिरलंय का तुमच्या दोघांचं? ही मानसी दिसते तुम्हाला? बरोबर आहे रे, तू कसं काय ओळखशील मला? तू तर दुसरं लग्न केलंयस, तुला नवीन बायको मिळाली आहे, पण मी रस्त्यावर आले ना. त्या मीराने मला तोडलंय तुझ्यापासून.
कसलाही विचार न करता तिने हे दुसरं लग्न केलंय. अरे बायका भांडून नवऱ्याला जात नाही का सगळं, म्हणून काय नवऱ्या लगेच दुसरं लग्न करतात. ए तर निघ तू, निघ इथून, तू माझी कोणी नाहीयेस. दलिक मीरा, कोण आहे ही? तू मानसी नाहीये, मानसी नाहीये. तू इथे काय करतोयस? तुला मी यापूर्वीही सांगितलंय, मी साकेत आहे आणि साकेत सर्वत्र असतो. तू किती मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करतोयस याचा हिशोब ठेवतोय. मीरा, अगं काय झालं बाळा? आई का असा वागतो ऋषी? काय झालं? मानसी होती का खाली? हो होती ना, इतका तमाशा केला माहिती तिच्या समोर याने, त्यात चाकेत आला. मग तर काय विचारूच नका, इतका बिथरला ऋषी की सोसायटीतली माणसं जमा झाली. मानसी कुठे? तिला तो ओळख द्यायलाच तयार नाही हा, रडत रडतच गेली ती. पण आई मला ना मला कंटाळा आलाय ऋषीच्या वागण्याचा. तो असाच वागणार मीरा, याहूनही विचित्र आणि वाईट वागू शकतो तू. पण का? कारण त्याला वेड लागलंय. आई हे बघ, हे सत्य आता आपण स्वीकारायलाच हवं. मी त्याची आई असून माझ्या मनाची समजूत काढली, मग तू का मान्य करत नाहीयेस की त्याला वेड लागलंय? आई मला त्रास होतोय या सगळ्याचा. पण त्याचं त्याला काहीच वाटणार नाही ग. आज तो मानसीला ओळखत नाहीये, उद्या तो तुला ओळखणार नाही. काय? मानसी परत आली हे मान्य का करत नाहीयेस तू? ती मानसी नाहीये. आज ज्या मानसीला ओळखत नाहीयेस, उद्या मीराला ओळखणार नाहीस. मग तेव्हा तर तुझी मज्जाच असेल ना. माझं काय होईल ते बघेन रे मी, मीराचं काय होईल ना त्याची काळजी वाटते मला. मग काय करायचं आता? तुझी ही केस मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जाईल आणि तिथे तू हे सिद्ध करायचं की जी आली आहे ना ती मानसी नाहीये. हे कोणी ठरवलं? तू? अरे तू आत्ताच तर म्हणालास ना की तू मीराला ओळखलं नाहीस, तर माझी मजा आहे. याचा अर्थ तू हे मान्य करतोयस की मी मीराच्या आयुष्यातला एक महत्वाचा माणूस. मग मला हे सगळं बघायला नको, ते मानसी प्रकरण काय यात लक्ष घालायला नको, म्हणून मानस उपचार. पण मला सगळं कळतंय, तू जे सांगत नाहीयेस तेही कळतंय मला. तरी मी कुठल्याही डॉक्टरकडे येणार नाही, मी स्वतः सिद्ध करेन की ही मानसी नाहीये. तुम्ही काहीही म्हणा, मी तुमच्या समोर अशी माणसं उभी करेन जी माणसं आमच्या लग्नात हजर होती, माझ्या आणि खऱ्या मानसीच्या लग्नात. ती माणसं सांगतील तुम्हाला की ही आता आलेली खरी मानसी नाही. खरोखरच वेडा झाला, स्वतःचे पुढचे प्लॅन सांगतोय मला. का हो, बोलती बंद झाली का? नाही रे, असाच आपला विचार करत होतो. कसला विचार? हेच की तू हे कधीही सिद्ध करू शकणार नाहीस की ही मानसी नाही, ती मानसीच आहे. आणि आज ना उद्या तुला तिला घरात घ्यावं लागणार आणि त्यासाठी मीराला सोडावं लागणार. आता तू विचार करत बघ, मी निघतो. आणि हो, टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअर सेल्फ, काळजी घे स्वतःची.